सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि या नांदेडचे पालकमंत्री यांनी अतिशय बिझी शेड्यूल मधला वेळातला वेळ काढून आपल्या आग्रा खात्यात काल येऊन आपल्या धर्मसभेला संबोधन केलं. म्हणतात श्री अमरावतीच्या बाबांना अतिशय दोन विषयावर सकारात्मक दोघांची चर्चा झाली आणि चांगला संदेश पंतला दिला. या माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं सुद्धा उत्सव समितीच्या वतीनं आणि आमच्या कामरस नगरीच्या वतीनं त्यांचं सुद्धा आभार मानतो. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरभाऊ दाभोलकर हे सुद्धा त्यांच्या सोबत आले होते, त्यांचे सुद्धा आभार मानतो. राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, पत्रकार आणि आमच्या दंडवताला प्रेमाच्या दंडवताला मान देऊन कामरच्या पंचक्रोशीतील सर्व आचार्य साधू संत तपस्वी तसे सन्मान आमचे पाहुणे मंडळी माता भगिनी या सर्वांचा आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. त्यानंतर मी या वर्षीचं नवे वर्ष होतं आणि पुढचं 10वे वर्ष ज्या गावातील जनतेने 10वं वर्ष साजरं करण्यासाठी आमच्याकडे नाव दिलेले आहेत बाबा, त्यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. सर्वप्रथम श्री गोविंदरायकुमार पाटील खासोळे, दत्तराम भीमराव पाटील खासोळे, मारुती कोणजी पाटील खासोळे, चंद्रबाबाराव पाटील खासोळे, बालाजी तानाजी पाटील खासोळे, माधव संभाजी पाटील खासोळे, बालाजी माली पाटील खासोळे, दत्तराव बाईजी पाटील खासोळे, शिवाजी मारुती पाटील खासोळे, आंताजी पाटील पडोळे, आनंदा दिगामर पाटील आणि संभाजी पाटील मार्तेकर अशा 12 लोकांनी पुढचं 10वे वर्ष अतिशय थाटामाटात करण्याचं आयोजलेलं आहे. त्यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेऊन असाच काय अतिशय सुंदर आणि देखणा कार्यक्रम या नगरीमध्ये साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांपर्यंत अशी परिस्थिती होती, या कार्यक्रमाचं बजेट अतिशय जास्त वाढल्यामुळं गावात कोण समोर येते की नाही अशी आम्हाला चिंता होती, पण आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि दत्तात्रय महाराजांची कृपा आज 12 आहे आणि त्यानंतर मी फिरत होतो बाबाजी 20 वर जाऊ लागलो होतं, पण त्यांना राखीव 11 सध्या आम्ही ठेवलेलं आहे. Thank you.